सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। तुमच्या मुलाच्या हृदयाच्या नलिकेला एक छोटस भोक आहे, ऑपरेशन करावं लागेल। अर्थात तसं आज काळजी करण्याचं कारण नाही, पण 10-12 वर्षांपर्यंत ऑपरेशन मात्र नक्की करावं लागेल। पण डॉक्टर तोपर्यंत तोपर्यंत मात्र त्याला खूप जपायला हवं। पण डॉक्टर या ऑपरेशनला खर्च किती आहे? तसं हे ऑपरेशन करायला साधारण 30-35 हजार रुपये खर्च येईल। 30-35 हजार रुपये? डॉक्टर मी एक साधा ड्रायव्हर आहे, 300-400 रुपये पगार आहे मला, एवढे पैसे कुठून आणू? तुम्ही असं करा, एखाद्या सामाजिक संस्थेची मदत घ्या, नाहीतर 10-12 वर्षांनी हा खर्च कदाचित 2-3 लाखांच्या घरात जायचा। हो एक मिनिट, काय झालं? काय नाही, प्रयत्न करून पाहतो। आपण असे अचानक गेल्यानंतर खुश होतील ना तुझ्या चार बहिणी? अचानक नाही काही, मी कळवलंय पत्रानं। हो पण एक गंमतच केलीये। कोणती? का बाळ आहे बरोबर एवढंच कळवलंय, मुलगा आहे का मुलगी पसू दे विचार करा। अरे श्रीपती काय झालं, काय म्हणाले डॉक्टर? माझं दुःख सांगून तुमच्या आनंदावर विरजण कशाला घाल? ऐकूया साहेब। अरे पण काय सांगशील की नाही? साहेब 40-50 हजार रुपये खर्च येईल असं म्हणाले डॉक्टर, एवढे पैसे कुठून आणू मी साहेब? अरे मी आहे ना, माझा मुलगा समजून मी करेन त्याचं, मग तर झालं। हे बघ तू मागे बस, आज गाडी मी चालवतो। अगं तो टेन्शन मध्ये, त्याला कशाला त्रास, काय नाही होत, मी चालवतो। हळू चालवा गाडी।
देवकी बद्दलचा राग आता मनातून काढून टाक. पण आपल्या परवानगी शिवाय मंगळ असलेल्या मुलाबरोबर पळून जाऊन लग्न करायची काही गरज होती? अगं पण माई, झाली त्या गोष्टीला आता 2 वर्ष, विसर ना आता. 2 वर्षात एकतरी पत्र पाठवलं का? आणि आता पत्र पाठवते. अगं पण आता ती स्वतःहून येते असं कळवलंय ना पत्रात, मग झालं तर. कळवले खरं, मला तर तिच्यापेक्षा तिच्या बाळाला जास्त बघावं असं वाटतंय. आणि मला नाही बघावं असं वाटत. आणि बेंधळी बघ कशी ती, पत्रामध्ये नुसतं बाळ झालंय एवढं कळवलं, पण मुलगा की मुलगी कुणी ठरवायचं? आम्ही. अगं कुणी का असे ना, पण दुपारच्या आत आले म्हणजे झालं, संध्याकाळी ग्रहण लागते ना. अगं मामी, राहू दे ना आता ते ग्रहण, अमावास्या, शकून अपशकून या सगळ्या गोष्टी डोक्यातून काढून टाकतो. तसं नाही ग, पण सुखरूप आले म्हणजे झालं. जायचं आता आपण मावशीच्या घरी. ललू नको, उगी 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 उगी. काय झालं, जोरात जायचं? ओ आपण सांगू बाबांना, बाबांना म्हणावं किती हळूहळू गाडी चालवायची ती, अशाने आम्ही नाही बसणार तुमच्या गाडीत. काय हुकूम आहे तुमचा, गाडी जोरात पाहिजे ना. ठीक आहे. हॅलो. हा हो हो, मी तिची बहीणच बोलते. हा हो, अँबॅसेडर. हो नंबर बरोबर आहे. झालं काय? काय हो, आलोच ताबडतोब. काय काय झालं? आपल्याला निघायला हवं. अगं पण कुठे? काय पाहिजे? काय पेन? काय झालं? काय काय सांगायचं तुला? आणि इकडे त्याला काही काळजी करू नकोस, आम्ही चौकी तुझं बाळ आयुष्यभर सांभाळू. हे बघ बायसा,
आपल्या मुलाच्या भल्यासाठीच मी सगळं करतो। आता तो श्रीमंताच्या घरी पडला, आता त्याचं ऑपरेशन, त्याच्यावर इलाज होती, तो बरा झाला की मी पुन्हा त्याला आपल्या घरी आणी आणि ही त्यांची मुलगी त्यांच्या घरी पोहोचू। या दोघांवरती लक्ष राहावं म्हणून मी त्यांच्याच घरी ड्रायव्हर म्हणून राहणार। या मुलीला मी मालकिणीसारखं वागलो, तिचं बारस मी त्यांच्याच घरी करी। बायसा छान छान नाव ठेवायचं। नाही, नाव काय ठेवायचं ग? अगं देवकीकडून यशोदेकडे आले बाळते, कृष्णाशिवाय दुसरं कोण असणार, याचं नाव कृष्णा ठेवूया। मी मात्र त्याला केशवच म्हणणार। हा, मला कान्हा म्हटलेला आवडेल। हा, बाईचा कृष्ण, तुझा केशव, हिचा कान्हा आणि माझा कन्हैया। बाई सर, एक विनंती आहे, हिचही करा नाच बास। काय गोंडस मुलगी आहे। आपण हिचं नाव राधा ठेवूया। छान आहे हो माई। ही राधा आणि हा माझा कृष्णा। केशवा। कान्हा नाही, कन्हैया।
डॉक्टर वेल ऑपरेशन इज सक्सेसफुल पण त्याचं हृदय अतिशय नाजूक आहे इथून पुढे एखाद्या फुलासारखं जपायला हो त्याला आता कसं आहे फर्स्ट क्लास तुम्ही त्याला भेटू शकता चला नमस्कार करतो हं माई हे का मावशी आत्मंग झालं टीट मी आता मोठा झालोय ना चुप रे कुणाची दृष्टी लागू नये म्हणून लावतात ती माहितीये का अगं पण कॉलेजमध्ये सगळी मुलं चेष्टा करतात माझी माहितीये करू दे चेष्टा त्यांच्या आयांना नसेल वाटत प्रेम त्यांच्याविषयी शाणू माझू बाळते हे बघ नीट काळजी घे कॉलेजचा शेवटचा दिवस आहे ना हे बघ गाडी चढताना डावा पाय आधी ठेव आणि फाटक उजव्या हाताने उघडतर आधी हे बघ आणि मांजर आडवं गेलं तर रामाचं नाव घे हो बरोबर आणि पाल चुक चुकली तर कृष्णाचं नाव घे कृष्णाचं म्हणजे माझं बरोबर पाया पड देवाच्या नो नो नो
नवीन केस घेणं मला जमणारच नाहीये. अहो टोणगावकरांची केस हातात असेपर्यंत दुसरी केस घेणं मला शक्यच नाहीये. गेली 20 वर्ष मी एकच केस चालवते, ते काय उगाच नाही म्हटलं ना. तुम्ही मला नंतर भेटा बघू. मावशी नमस्कार करतो. केशवा, अरे आज तुझा कॉलेजचा शेवटचा दिवस. हे बघ, तू माझ्यावर राहून वकिली करावीस आणि खूप मोठा वकील व्हावं अशी माझी खूप इच्छा आहे. अरे टोणगावकरांची केस उद्या तुलाच पुढे चालवायची आहे. पण शाण्यानं कोर्टाची पायरी चढू नये. काय असं माई म्हणाली? मी नाही. तिला म्हणू दे रे, तिला काय कळतं त्यातलं. तू जा आता. हो येतो. हा मावशी. आयुष्मान भव. अरे माफ कर मावशी, मी तुला डिस्टर्ब केला. असू दे. काय रे, आज तुझ्या कॉलेजचा शेवटचा दिवस ना. उद्यापासून रियाजावर जोर दे हो. खूप मोठा गायक हो. हा पण गाणं म्हटलं की खाण्यापिण्यावर कंट्रोल येतो असं म्हणतात. कुणी सांगितलं तुला? अरे वाटेल ते खा. हो गोड खा, आंबट खा, तिखट खा, पण मोठा गायक हो. खाण्यासाठी गाणं सोडू नको. हा हो, पण माई म्हणते की घरात आधीच एक लाऊड स्पीकर असताना दुसरा बोंगा कशाला? असं माई म्हणाली. मी नाही. तुला काय कळतं त्यातलं? हा म्हण. मला कॉलेजला जायला उशीर होतोय. खरंच की येतो मी. पाया पडतो. तिरुपती काका, चिंच झाडाला कैऱ्या लागल्या. मज्जा. झाडावर चढून कैऱ्या टाकू नकोस. या निर्जीव जीवाला लागले तर. हो की नाही? म्हणून झाडावर चढून कधी कैऱ्या काढू नयेत. अय्या नवलेच आहे, चिंच झाडाला कैऱ्या लागल्या. मग मुद्दाम कैऱ्या घेऊनच चढले झाडावर. बघितलं बघितलं श्रीपती काका तुमची ड्युटी. कृष्णा तू पण ना झाडावर बघ, एकदम मज्जा येते. लाज वाटत नाही मेलीला. आता तू लहान नाहीस. अगं मुलीच्या जातीला शोभत नाही असं वातटपणा. मी करतो का कधी असं? नाही. कृष्णा मारू, परत मारू. खाली उतर भाऊ, उतर खाली. बाबांचं ऐकावं. आली उतर ना तर मी मावशीला नाव सांगेन तुझं. काय झालं रे? ही सटणी माझ्या अंगावर कैऱ्या मारतीये. कार्टे खाली उतर आधी. मी नाही उतरणार. उतरतेस की मी वरती. आता नको नको, उतरते मी. घाबरली घाबरली पळाली बघ. ए भागू बाई. बाई साहेब माफ करा. श्रीपती तुझी मुलगी म्हणून किती वेळा माफ करायचं? आत्ता सोडतीये, पुन्हा चालणार नाही. बरं मावशी मी निघतो. बरं झालं तू वेळेवर आलीस. आता सटवीनं माझं लोणचं घातलं असतं. खबरतोस कसला? अरे माणसाने कसा डॅशिंग असायला हवं. होय ना, ताकद असायला हवी अंगात. आधार दे मला. पण यशोदा माई म्हणते ही ताकद दुसऱ्यासाठी वापरावी, स्वतःसाठी नाही. तिला काय कळतंय? अरे व्यायाम करण्या इतकी तरी ताकद असायला हवी की नको. आता निघा बघू. आज कॉलेजचा शेवटचा दिवस तुमच्या. सेंड ऑफ सुरू व्हायच्या आधी पोहोचलं पाहिजे तुला. कळलं कळलं कळलं. राजा बसतोस का तू? बसून फायदा काय? काय पाड्या तू बसतोस एक्झामला? काय कुत्रा जावला काय? काय झाडा गप्पे मग? आता काय कॉलेज संपलं, तू काय करणार आहेस? आपला वडिलोपार्जित धंदा बँड वाला, नाहीतर ऑर्केस्ट्रा. आपलं काय पार्ट टाइम नोकरी मिळते का बघायचं? नाही तर दुबईत आहे सुतारकाम सुरू. आपली ना पार्ट टाइमची नोकरी डान्स मास्टरची. ती सुटणार आहे स्टेशनवर चहाचं दुकान. आणि तू रे, मला काय नोकरी नाही मिळत सकाळ नाही तर दुपार. रेल्वे शिर्डीवाले साईबा. अजय तुझ्याकडे थोडेसे पैसे आहेत का रे? नाही, मला जरा मूड आला होता तुम्हाला चहा द्यायचा. माझे पैसे नाही. तू थांबा, त्याला बघितलं असतो. आज शेवटचा दिवस, चहा प्यायचा आहे. आम्हाला पण. तुमच्याकडे थोडेसे पैसे आहेत का? नाही, मला सगळ्यांना चहा पाजायचा होता. आमच्याकडे प्रत्येकी 4 आणे आहेत. आमचे वडील तेवढेच देतात. तुम्हीच घ्या ना पार्टी. कमाल आहे, कुणाकडेच पैसे नाही. आयडिया कृष्णा येतो. अय्या कार्यक्रम संपलेला दिसतोय. नेहमीच असं होतं माझं. जमलंच, तुम्ही सगळे कॅन्टीन मध्ये वा, मी त्याला घेऊन येते. ठीक आहे, तुम्ही सगळ्या कॅन्टीन मध्ये वा. आम्ही चल रे. हाय. हॅलो.
उशीर झाला मावशीने सोडलंच मी धरूनच ठेवलं अय्या नवीन ड्रेस वाटतं सेंटअपचा मी पण शिवणार होतो अय्या हिला काय झालं काय काय गवळणीनं तुम्ही कुठे निघाला अरे देवा नको अडवू आम्हाला आम्ही निघालो मथुरेच्या बाजाराला अगं बाई काय गए तू काय घेतलंस मी घेतलंय तू आता रवा गपचूप आणि काय गए तू काय घेतलंस मी घेतलाय खावा आता गात राहावा मी वाजवतो पावा आणि काय गए तू काय घेतलंस मी की नाही गैरी घेतली अरे वा आंबट सांबट खावस वाटतंय काही गडबडे वाटत मारीन तुम्हाला मारीन मारीन हा माझी चेष्टा नाही करायची मावशीला नाव सांगीन माझी मावशी ऍडव्होकेट आहे कोर्टात खेचील तुम्हाला पडाल तेव्हा कळेल ए मा आज आम्हाला कॅन्टीन मध्ये पार्टी द्यायला हवी आजचा शेवटचा दिवस आहे अय्या इतकंच ना मग त्यासाठी माझी चेष्टा कशाला करताय देतो की चला कॅन्टीन मध्ये काय पाहिजे तुम्हाला तो कशाला उधार नाही घेणार आहे पैसे देणार आहे आधी घाण उचल इकडची काय काय गरम आहे गरम आहे ना तवा आहे धारा आहे कढई आहे कोळशी आहे शेगडी आहे आणि टोपी घालचं तुझं डोकं सुद्धा गरम आहे आधी पाणी घेऊन ये पाणी तुला पोट धुवायला बेसिक मध्ये पाणी नाही का आमच्या क्लासात का धुतो मिस्टर इतक्या क्लासात बोट घातलं तुम्हाला दिसलं आतल्या टाकीत आता हात टाकतो कधी बघितलं का बाई मला पाणी नको हो ए तुम्ही काय काय खाणार सांगा ना बटाटे वडा बटाटे वडा कांदा भजी कांदा भजी बटाटे वडा मला बाई दही वडा ए दह्यात हात घालू नको अलग घेऊन ये वडा मग थंड केवढे थंड वडे परवाचे वडे चांगले गरम होते परवाचे वडे थंड नाही का होणार बरं झालं आजच आलो आणखी काय पाहिजे का बिल आणा बिल आजच आण परवाच नको मला काय वेटर कळत नाही खाना वडे खा ना तर आणखीन थंड होतील तुम्हाला आणखीन काय पाहिजे असेल तर मागून खा म्हणजे काय लाजू नका इच्या अंगात आलं बघ काय ग बाई खा खा खाऊन घ्या खाऊन घ्या का खाते आणखी मग बिल काउंटर तिकडे आमच्याकडे का बिल भरतो कावळा बघतो बघ कसा चोच कापलेला अरे फाटेल फाटेल माझ्या अंगाला हात लावला लाज नाही म्हणत एवढं का पाणी पुरणार लवकर लवकर चला ग चला तू काय करेल मेला सांगते नाही चला लोक थांबतो धावत कसं मारलं त्याला घेऊन जा घेऊन जा मिळेल घेऊन जा मारलं मारलं रक्त मेले मेले मी मेले काय करा म्हणजे
जाईल. बरं झालं ताई माई अक्का तुम्ही होता ते. असा त्या गुंडाला जोडपलाय मी. टामोटो काय मारले, अंडी काय मारली, सगळ्या मुलींची लाज राखली हो मी. फक्त एका बोटाची आहुती द्यावी लागली मला. एका मुलीने चक्कर रुमाल काढून माझ्या बोटाला बांधला की हो. अरे मग तिला घरी जायचं बोलवायचं. बोलवले ना कधी रे. नाही पौर्णिमेला राखी बांधायला. भैया मोरे राखी के बंधन न भुलाना. मी तर म्हणतो जगातल्या कुठल्याही मुलीवर असा प्रसंग येऊ नये आणि आलाच ना तर मी तिथे असावं सुदर्शन चक्र घेऊन. अय्या बोट आधीच मोडले. आजचा कॉलेजचा शेवटचा दिवस. मग आता काय करायचं ठरवलंयस. आयुष्यभर कृष्णाची सेवा करत राहायचं. मग मला तर वाटत कृष्णाचं मोठ मंदिर बांधावं आणि दिवस रात्र तिथे भजन करत राहावं. गोरगरिबांची सेवा करावी, आया बहिणींचं संरक्षण करावं. सध्याच्या परिस्थितीचा नुसता वाट आलाय मला. इथे वाट अंघोळ करून येतो. परपुरुषाचा स्पर्श झालाय ना मला अंग सगळं ओलचिंब झालंय. फायटिंग करायचं म्हणजे काय जिम्मा फुगडी नाही, तेवढा त्रास करावा लागतो. शहाण माझ बाळ इकडे पळ तिकडे पळ कसा गबगार केला. राधा ते झुरळ टाकून दे पाहू. लक्षण अगं काय आहे, लग्नाला जरीस तू आता. हे पोरांसारखं वागणं शोभत नाही तुला. बाबा माझं लग्न करणं तुम्हाला परवडायचं नाही. मी कुणा आणतोच पण तुझ्या लग्न करणं. माझ्याशी लग्न करायला की नाही एखादा राजकुमार झाला पाहिजे. खरं आहे तुझं म्हणणं. तुला खानदानी मुलगा असावा. बर ते जाऊ दे. एक कपडे कृष्णाला नेऊन दे पाहू. कृष्णाला मी नाही जाणार. मला ते तीन मावशी अजिबात आवडत नाही. फक्त यशोदामाईकडे पाहिलं की खूप बरं वाटत. बाकी सगळ्या कजा. मग नको नेऊस. कृष्णा रागवेल त्या समजेल. कृष्णा रागवेल लाजेल म्हणा. हे बघ इतर लोक म्हणतात म्हणून तू बोल नकोस. अगं चार चार मावशांचा एकुलता एक भाचा आहे तो. लाडात वाढलाय, बायकात वाढला ना म्हणून असा वाग. बर ते जाऊ दे. एक कपडे कृष्णाचे नेऊन दे त्याला आणि माझं गाडीचं काम आहे. मी जरा गॅरेज मध्ये जाऊन येतो. बर. झुरळ तुझ्यासारखी मुलगी असिस्टंट म्हणून 20 वर्षापूर्वी मिळाली असती ना तर टोणगावकरांची केस मी नक्कीच जिंकून दाखवली असती. पण मला वकिलीतलं काही येत नाही. असू दे ग, तू माझ्याजवळ राहावंस अशी माझी आणि तुझ्या वडिलांची इच्छा आहे. तू मला पसंत आहेस, फक्त तू केशवला जिंकून घे बस. पण पुरे 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 छान. माझी खात्री आहे तुझ्या गळ्यात कोकिळाच काय कोकिळांचे थवेच्या थवेत. आमच्या कान्हावर तूच एक मात्र आहेस. अगं हो हो हो. तुझ्या बाबांचा निरोप मिळाला. त्यानं म्हणावं उद्याच मी तुझा फोटो कृष्णाला दाखवते. माझी खात्री आहे आमचा कृष्णा तुला नक्कीच पसंत करील ग. छे 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 उपास केल्यानी ना मला चक्कर येते. असू दे असू दे. तुझ्यासारखी सरळ साधी सालस मुलगीच माझा कृष्णा पसंद करेल. मी बोलेन हो तुझ्या वडिलांशी. तू निघाता लाटलस आण बघू. वा छान महाराष्ट्राचा नकाशा आहे. कर्नाटकात छान खपे. तुझ्या या पापड लाटण्याच्या कलेवर मी अगदी खुश आहे बघ. आता एकदा आमच्या कन्हैयाला लाटलं की मी सुटले. माझा अगं आजपर्यंत मी खूप लघु उद्योग केले पण तुझ्यामुळे माझं मन या पापडात रमलंय. पुढे गेला हा. यांची सगळी कामं मीच करायची. कृष्णा ए कृष्णा तुझ्या कामाला.
तू काय करतेस इथे? तुला जामून सांगितलं होतं ना, लाजपणे वाटत मेलीला, बघते बघ कशी, तुझं काय इथे, जा बघू तुझं काय चाललंय इथे। माझं नाही काय चाललंय, खाली तुझ्या मावशांचंच चाललंय, तुझे दोनाचे चार हात करण्याचं। करू ते चार हात, मी नाही घाबरत, कालच एका गुंडाशी मी चार हात केले, त्याला लळ 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 लळवला आणि वर डोळ्यात मिरचीची बुक्की टाकली, पचला बोंबलत। काय पण फुशारग्या मारतोस, साधं जुरळ जरी दिसलं तरी घाबरतोस। जुरळाल मी मुळी सुद्धा घाबरत नाही, असं उचलीन आणि देईन फेकून। तू जा बघू मला कपडे बदलायचे, जा म्हटलं ना, जा 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 जा। बर बर बर, हे ते कपडे ठेवते, ते घाल आणि खाली जा, मावशी देवळात जाण्यासाठी वाट बघताय। बघू दे तुला, मी नको चोंबडेपणा करूस, मी येतो खाली, जा तू। कमाल आहे, इथे राधा कृष्णाला कपडे पुरवतीये। जा 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 जा। हलकट मिली तो मजा खंडीने जीव जायचा असेल। कपडे कपडे घालू, नाडी लेंग्यात नाडीच नाही घातली। कपडे झुरळ झुरळ घाबरतो। अरे कुठं आहे झुरळ? झुरळ ना, हे बघ हे बघ। अरे बापरे, का मारू याला? झुरळ झुरळ मेलो 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 मेलो, आता पाडले झुरळ झुरळ। ते काय मावशी घेतो झुरळ झुरळ मेलो मेलो, एवढंच झुरळ। हे बघ, इथंच काय असतं ते, इथंच काय असतं मावशी? तो मला लागतो हे उद्योग तुझे? काय झालं बाई सर? काय झालं? हिनं कृष्णाच्या लेंग्यात झुरळ टाकलं। हो ना, आहो पण कृष्णानं लेंगा अजून घातलाच कुठं? कसा घालणार, आधी झुरळ टाकलं चांडाळीनं। चालते अजून, माफ करा बाई सर। श्रीपती, तुझी मुलगी म्हणून किती दिवस सहन करायचं? जाऊन टाक तिला कुठं तरी। श्रीपती, तुला मी सांगते, तुझ्या पोरीचे असले उद्योग धंदे जर बंद केले नाहीस ना, तर तिला आणि तुला दोघांनी कोर्टात खेचीन। भरपटत खेच, तोपर्यंत मी लेंग्यात नाडी खेचतो, आपलं घालतो। यशोदा मावशी, यशोदा मावशी, यशोदा मावशी, यशोदा मावशी, मला लेंग्यात नाडी घालून दे ना। एवढंच ना, आणि आता अशा किरकोळ कामासाठी एक माणूस येणार आहे घरात। अय्या, शिंपी येणार आहे, लवकरच कळेल। काय बोलते ते कळतच नाही मेल, अशी आहे ना। हॅलो, जंक्शनराव उघडे पाटील बोलतोय। होय होय, जंक्शनराव उघडे पाटील बोलतोय, गादीवर बसून बोलतोय। का म्हणजे काय, घरात बसायला चांगलं फर्निचर नाही ना म्हणून? कोण? कालिया पठाणच बोलताय ना, आवाज ओळखीचा वाटला। साहेब पुन्हा एकदा लाज राखा ना आमची, नाही म्हणजे तीन चार गाडी, एखादी गाडी चांगलं फर्निचर भाड्याने पाठवून द्या ना। नाही नाही, मला मान्य आहे, हे घर तुमचंच आहे, फर्निचर सुद्धा तुमचंच आहे। हो, भाडं 100% देणार, नेहमी सारखं 100% म्हणजे 100%। काय झालं माहितीये का, माझ्या मुलींना बघायला चार मावश्या येणार आहेत। नाही मला नाही, मुलींना बघायला। हो, त्यांना बसायला फर्निचर सुद्धा नाही हो घरात, त्यांच्यावर इम्प्रेशन पडलं पाहिजे ना म्हणून। हो प्लीज पाठवता ना, मग वाट बघू ना, मग हा पाठवा पाठवा। थँक्यू व्हेरी मच, म्हणजे आभारी आहे। चला, एकदा या कार्ट्यांची लग्न झाली म्हणजे मी सुटलो। काय बाप घरात उघडा बसलाय आणि चांगले चांगले कपडे घालून कुठे उंडाराला निघालात तुम्ही? अहो बाबा, हे काय करताय, शर्टाचे हात जॅकेटला काय लावताय? शर्ट घ्यायला पैसे नाहीत ना म्हणून जुने हात जोडतोय, जॅकेट घातलं ना की शर्टावर घातल्यासारखं वाटतं। काय करताय, ही परिस्थिती बदलायला पाहिजे ना, मग तुमच्यापैकी एकीचं लग्न कृष्णाशी झालंच पाहिजे। पण बाबा, तो म्हणजे अगदीच पाहिलंय, आम्ही चांगलं ओळखतो त्याला। तो नाहीये काही, ती आहे। गप्पा बसा, तो जर ती असेल तर लग्नानंतर तीचा तो करणं सर्वस्वी तुमच्या हातात आहे। कर्जमुक्त होऊन लाखोपती बनण्याचा एकच मार्ग शिल्लक आहे माझ्याकडे, चला उठा तयारी लागा। निघालात कुठे? कुठे म्हणजे काय? मैत्रिणीकडे। हे कपडे द्यायला आणि दुसरे कपडे घ्यायला। फुकट ना?
शाबास वा 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 शंशनराव उघडे पाटलांचं नाव राखताय तुम्ही निघा शी हा कालिया पठाण म्हणजे एक नंबरचा आळशी झालेला आहे हलका बेशरम अजून फर्निचर पाठवलं नाही नालायक चांगला दम दिला पाहिजे त्याशिवाय वटणार नाही याचा हॅलो कोण कालिया पठाण साहेब का हो मी बोलतोय अरे वा खूपच जवळ ना बोलताय मी तुमच्या पाठीमागे उभा आहे खरे आहे साहेब खरे तुम्ही मागे असल्यावर मला कशाचीही काळजी वाटत नाही शंशनराव उघडे पाटील पठाण साहेब काय समक्ष तुम्ही मी तुमचं सामान घेऊन आलोय फार उपकार झाले पठाण साहेब अहो या चार मावशांपैकी एकीनी जरी माझ्या मुलीला पसंत केलं ना तर 3 लाख काय 5 लाख रुपये घेऊन जा आणि जर काल लग्न जमलं नाही आणि माझे पैसे मिळाले नाहीत तर या उघडे पाटलाचा नागडे पाटील करीन काय आता वाटतं की नाही फोडके संस्थानचा माजी संस्थानिक जंक्शनराव उघडे पाटील अरे मावशाने म्हणून या आता मी केव्हाही तयार आहे म्हणजे मुलीच्या लग्नासाठी हो नाही तर गैरसमज व्हायचा काय इथं डोकं तापले काय करावं काही कळतच नाहीये सिगरेट उडू नको डोकं पेटेल तुझं तेही शक्य नाहीये कारण तुला नाहीच डोकं काय होणार आहे कोणास ठाऊक बापाची बारून काढायला गेलेत ना आणि आपलं पण काय नशीब आहे बघ ना चार पोरी पडल्या त्या पण एकाच घरातल्या आणि त्या सुद्धा अशा बापाच्या आयला काय झालं काय नाही बाबांना आम्ही खूप समजावून सांगितलं पण बाबा ऐकायलाच तयार नाही सगळं तुमच्या बापाला पटवता येत नाही तुम्हाला बघ ना अरे बाबांनी आम्हाला दम भरलाय तुमच्यापैकी एकीने तरी कृष्णाशी लग्न केलंच पाहिजे नाहीतर तंगड तोडून टाकीन म्हणाले जा त्या कृष्णाशी लग्न करा जा अरे असं डोक्यात राग घालून कसं चालेल आपण यावर काहीतरी सोल्युशन काढूया आपण कृष्णालाच किडनॅप केलं काही नको आमचे बाबा त्याला शोधून काढतील आपण त्या मावशाला पळवलं तर मावशाने पळवणे काही सोपं नाहीये एक एक मावशी ही अशी अशी सर्व परवडणार नाही आपण असं करूया यांच्या बापालाच बोलूया काय कालिया पठाण त्यांना शोधून काढेल आधीच कर्ज आहे त्यांच्या डोक्यावर मग आपण कालिया पठाणला पळवूया कालिया पठाणला पळवलं ना तर आम्ही लग्न आधीच विधवा होऊ तुम्ही असं करा तुम्ही आम्हालाच पळवा आपलं परमंदन गिराई तुम्ही असं करा तुम्ही त्या बाजूला जा तू या बाजूला जा तू त्या बाजूला जा तू त्या बाजूला जा मी समोर जातो चला 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 एका बाजूला गेले चांडळानो गेला तर कुठे मरायला काय रे बँडवाल्या कोणाच्या मैत्राला वाजवायला गेला होतास अरे बरं झालं तू आलास आम्ही तुझीच वाट बघत होतो काय सांगतोस काय पण काय करणार माझ्या मावश्या म्हणजे एक नंबरचे चक्रमच आहेत सारखं माझ्या मागे लागलेत लग्न कर लग्न कर लग्न कर मला काय करावं सुचतच नाहीये माझं डोकं किने बधीर झालेलं आहे आम्हाला कळत आहे ना आमच्याकडे एक इलाज आहे काय काय विचारू अय्या विचार ना त्यात लाजायचं काय एवढं इश्यू समज आज भाऊ बीज आहे समज आज रक्षा बंधन आणि 3 मुले तुझ्या समोर आले तर तू काय करशील काय करणार रक्षाबंधन असो तर भाऊ बीज असो केव्हाही माझ्या समोर मुली आल्या तरी मी त्यांना बहिणीत मानेन वेड्या बहिणीची वेडी गमाया पहिलं काय योग योग मुलींचं नाव काढत मुली हजर मावश्यानी मला या चौघीतली एक पसंत करायला सांगितली आणि खरं सांगू या चौघी मला पसंत आहे काय बोंबलू नका मी घाबरलो ना ऐका मी काय बोलतोय त्या आधी हा ही माझी गुड्डू ही माझी अक्का ही माई आणि ही ताई अरे अरे मला सोडा 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 म्हणतो ना सोडा गप्प बसा चावट मेले कृष्णा तू ग्रेट आहेस तू तुझ्या प्रेमाचा गोवर्धन आमच्यावर धरलायस आणि आम्हाला वाचवलायस बंधूनो आणि भगिनीनो जा एन्जॉय एन्जॉय थांबा 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 यातलं माझ्या मावशांना काय सांगू नका जा 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 चावट मेला अगं बाई आता माझ्या पुढे प्रश्न पडला मावशांना काय सांगायचं
बघू वेळेल तेव्हा. एक दोन तीन चार, 2,400,000. एक दोन तीन चार पांच, 2,900,000. काय झालं? बापरे, बाबांकडे बघ केवढ्या नोट आहेत. अगं काय तुम्हाला बोंबलायला बाबा, पुन्हा कर्ज काढलेत की काय? लॉटरी बिटरी नाही ना लागली? लागेल लागेल, लॉटरी सुद्धा लागेल. तुमच्यापैकी एकीचं कृष्णाशी लग्न झालं ना, याच्यापेक्षा जास्त नोटा मिळतील मला. बाबा या नोटा आहेत की? अगं या खोट्या नोटा आहेत, खऱ्या मिळतील ना, मोजायला लागतील. त्याची प्रॅक्टिस करतोय. बाबा कृष्णा आम्हाला भेटला होता. काय त्यांनी की नाही? काय त्यांनी आम्हाला? त्यांनी आम्हाला? अरे काय केलं आम्हाला? आम्हाला की नाही? काय केलं त्यांनी आम्हाला? बाई मारलाय. काय जी भाषण टाकीन तुम्ही त्याला भाऊ मानलं तर? ए तुमच्यापैकी एकीचं लग्न त्याच्याशी झालंच पाहिजे. आणि या खोट्या नोटा खऱ्या झाल्याच पाहिजे. तुम्हाला जमायचं नाही ते? असेल कुठे तो आत्ता? असेल नेहमीच्याच बागेत बासरी वाजवत. बागेत काय? अय्या कुठल्या निर्जन जागे आणलं तुम्ही मला पाटील? अरे अय्या काय, मर्दासारखा मर्द आहेस की नाही तू? आईला म्हटलं पाहिजे, चायला म्हटलं पाहिजे. नको ग बाई. अरे कुठे तो ओरिजिनल कृष्ण? त्याचं काय बाबा, त्याला 16,000 बायका होत्या. 16,000 एक सुद्धा लग्न करता येत नाही. मी म्हणतो लग्न नको ग बाई. लग्न म्हटलं की संसार आला, मुला बाळांच्या कटकटी आल्या, मला नाही जमायचं. कटकटीसाठी का लग्न करतात? मग आयुष्यात कोणीतरी जोडीदार पाहिजे ना, म्हणून लग्न करतात. असं म्हणत? मी काय म्हणतो जनचंद्र, बोल बोल बोल. तू तुमच्यासारखा हँडसम सुंदर जोडीदार सोडून मी तुमच्या मुलींशी कशाला लग्न करू? पळाले जनचंद्रराव पाटील, उकडे पाटील पाय लावून पळाले. माझं लग्न करायला निघाले, वाट बघा. यशोदामाई, तुमच्या त्या कृष्णाने त्या उघडे पाटीलचा बोडके पाटील केला. काय हो, काय झालं? अहो झालं काय? काय झालं काय? भयंकर अस्वस्थ करणारी घटना घडलेली आहे. असं कधी पाहिलं नव्हतं, असं कधी ऐकलं नव्हतं. बसून नको, मी इकडे बसतो. इकडे बसा, शांतपणे दम घेतो आणि सांगतो. भयंकर भयंकर हो. या 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 या, तुम्ही सुद्धा ऐकण्यासारखी घटना आहे ही. बरं झालं चौघी जणी एकदम भेटलात ते. अहो तुमच्या कृष्णाचं काय खरं नाही, काय खरं नाही. अहो दिसेल त्या पोरीला बहीण मानत सुटलाय. मी त्याला लग्नाबद्दल विचारलं तेव्हा त्याने काय सांगितलं माहितीये? म्हणाला मला तुमच्याशीच लग्न करायचंय. काय लग्न? तुमच्याशी लग्न? अहो काय बरत आहे काय? अहो बरत नाहीये, खरं तेच सांगतोय. तुमच्यापैकी प्रत्येकाने निवडलेली एकही मुलगी पसंत केलेली नाही त्यांनी. खरं म्हणजे मी तुम्हाला चौघीना सांगता कामा नाही, पण चुकून सांगितलं ना. मावशी काय वाटेल ते करा, तंत्र करा, मंत्र करा, जप करा, होम करा, हवन करा, काय वाटेल ते करा, पण कृष्णाला लग्नासाठी तयार करा हो. मला अर्ध्या रात्री बोलवा ना, मी कुठल्याही मुलीला घेऊन इथे हजर होतो की नाही ते बघा. तुम्हाला खरं सांगतो, अहो लग्न झाल्यानंतर पहिल्या रात्रीच सुधारतो की नाही ते बघा. बाकी त्याबद्दल तुमच्याशी बोलून काय उपयोग? तुमची लग्न कुठं झाली? मी निघतो. अच्छा, म्हणजे तुम्ही तिघींनी आपापल्या पसंतीच्या मुली निवडल्यात तर? यशोदाबाई तू सुद्धा? पण मी पाहिलेली मुलगी
चांगली वकील होण्याच्या लायकीची आहे, ती शोभेल केशवला। आणि माझं काय, मी निवडलेली मुलगी माझी शिष्य आहे, तिचे सूर जुळतील कान्हाशी। हो, पण मी निवडलेली मुलगी माझ्या कन्हैयाला इंटरनॅशनल उद्योगपती बनवेल। बरोबर आहे, पण त्यांनी आधी पती होण्याचं मान्य करायला हवं ना। तू आपण इथं बसून कशाला रक्त आठवतोय? नाही म्हणजे आपल्या पसंतीच्या मुली आपण निवडल्या, पण कृष्णाची पसंती त्यांना नको ठरवायला। अगो पण त्याने एकही मुलगी पसंत नाही आहे ना। आयडिया काय, आपण पसंत केलेल्या चारही मुलींबरोबर त्याला फिरायला पाठवूया। बरोबर, म्हणजे चार मुलींपैकी एका मुलीला तरी तो पसंत करील। पण पाठवताना शनिवार बघू नका हो, तू नकर्त्याचा वार आहे। आई, त्या मावशीने जरा समजावून सांग ना, मला त्या पिकनिकला जायचं नाहीये त्या चार मुलींबरोबर, त्या ऐकायलाच तयार नाहीये। तू त्यांच्या स्वप्नात जाऊन त्यांचं मन जरा बदल ना आई, एवढं नाही करणार माझ्यासाठी। कोण कोण, मावशी सोड, मावशी सोड, असं काय करतेस मावशी सोड, मावशी सोड म्हटलं ना। ही गाव मावशी, हे बघ माझ्या गळ्यात हात घातलेला मला मुलीच आवडत नाही, आधी सांगून ठेवतो। का पिकनिकला जाऊन त्या मुलींच्या गळ्यात हात टाकणार आहे? पिकनिकला आणि त्या मुलींबरोबर जाणारच नाही मुली। माझ्याबरोबर चल ना पिकनिक। तुझ्याबर तर अजिबात येणार नाही आणि त्या मुलींच्या बरोबर जाणार नाही। तेच म्हणते मी, त्या मुलीनुसार तुझ्या जवळ जरी आला ना तरी तुला घाम बुटेल। तू का जरा त्यांच्या बरोबर पिकनिकला? तू माझी चेष्टा करतेस, मला चॅलेंज देतेस। आई ही मला चॅलेंज देते, थांब तुला दाखवतो काय वाटलं। दाखवतो बरोबर, मला चॅलेंज देते, काय समजते स्वतःला, मला चॅलेंज देते, मला मला या कृष्णाला चॅलेंज देणारी आली मोठी राधा। हॅलो क्षमा, हाऊ आर यू? क्षमा, हो हो, मी उद्या येणार आहे पिकनिकला तुमच्या बरोबर, तुम्ही चौघी आणि मी एकटा, नक्की। हो नक्की, आपण मज्जा करू। हा ओके, उद्या भेटू। ओ हो, बाय बाय, टाटा। आम्ही मज्जा करणार पिकनिकला। ए पिकनिकला गाणी कुठली म्हणायची असतात ग? माझं विचार, ए ए हॅलो अजय, बरं झालं बाबा तू भेटलास फोनवर। हा बोल कृष्णा। हे बघ, मी उद्या पिकनिकला जाणार आहे। काय सांगतोस काय? तुमच्या त्या चार मुलींबरोबर, तुम्ही पण चौघ या ना। हा नक्की याल। ओ थँक यू, तुमच्या मोटर बाईक घेऊन या, आपण मज्जा करू। तुझी आजी बसले शेकोटीला, मला अर्थ म्हातारा म्हाताऱ्याची बायको बसले शेकोटीला। गोष्ट त्यांची ऐका, गोष्ट त्यांची ऐका, म्हाताऱ्याची पोरगी पोरीचा नवरा आले शेकोटीला, मला अर्थ म्हातारा म्हाताऱ्याची बायको बसले शेकोटीला। गोष्ट त्यांची ऐका, ऐका ऐका दादा आई, मला असं म्हातारा म्हाताऱ्याची बायको बायकोची पोरगी पोरीचा नवरा बसले शेकोटीला। चला डब्बा उघडा, हातून चिठ्ठी काढा, चिठ्ठी वाचून फाडा आणि बना घोडा, लाथा थोडा झाडा टाक टुक दौडा, स्वार खाली पडा घोडा माझा मामा तुझी मामी आले शेकोटीला, मला अर्थ म्हातारा म्हाताऱ्याची बायको बसले शेकोटीला। गोष्ट त्यांची ऐका, गोष्ट त्यांची ऐका, ए माझा काका तुझी काकी आले शेकोटीला, मला अर्थ म्हातारा म्हाताऱ्याची बायको बसले शेकोटीला। गोष्ट त्यांची ऐका, ऐका ऐका दादा आई आई, मला अर्थ म्हातारा म्हाताऱ्याची बायको बायकोची पोरगी पोरीचा नवरा नवऱ्याचा मामा मामाची मामी मामीचा काका काकाची काकी बसले शेकोटीला।
सकर काठी हाता मध्ये धर सर सर झाडावर चढ आणि उतर मार कोलंटी उडी घे जाण्याची पुडी माझी काढशील खोडी तर मारील छडी माझा मावसा आई तुझी मावशी आले शेकटीला मालाचा म्हातारा म्हाताऱ्याची बायको बसले शेकटीला गोष्ट त्यांची ऐका माझा मेवणा तुझी मेवणी आले शेकटीला मालाडचा म्हातारा म्हाताऱ्याची बायको बसले शेकटीला गोष्ट त्यांची ऐका 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 भाऊ मालाडचा म्हातारा म्हाताऱ्याची बायको बायकोची पोरगी पोरी कृष्णा आता तुझी बाळी नाही नाही मला नाही जमायचं थमसान लिंबू तोंडात धरायचं का हा करायला मला नाही जमायचं थमसान आणि लिंबू तोंडात धरायचं आणि तंबूकडे नाही काय हा काय गप्पू बसा मला मी नाही हिरो भेटलं तर कंगवा मागायचा नाही 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 हिरोईन भेटली तर फोटो नाही नाही ए आजी तू तरी सांग ना नाही तर मी तुझा बँड आणि ढोल फोडून टाकीन सांगून ठेवतो हे बघ आता तर तू तयार झाला नाही तर आम्ही मावशांना सांगू आणि तुला या चौघींची एकाच वेळी लग्न करावं लागेल कारण की मी हे करतो हलकटच मेले ब्लॅकमेलिंग करतात क्या नहीं क्या चाहिए आपको लिंबू 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 नहीं अपना क्या ऑटोग्राफ फोटो फोटोग्राफ ऑटोग्राफ चाहिए आपको तो ऐसा बोलिए ना मैं आपका फैन फैन हूँ फैन मेरे फैन एक मिनट ये लो ये लीजिए और ये भी लीजिए कैसे कैसे फैन आते हैं विकेट गेली याची म्हणजे आपल्या मार्गातली एक दोन बाजूला झाली
केशवा, अरे पिकनिक कशी झाली तुझी? केशव, अरे काय विचारतेस? हा बोल ना, कशी झाली पिकनिक? काय रे असा काय करते हा? ए बाबा, अरे अरे देवा, काय झालं माझ्या बाळाला? ए अरे बोल काहीतरी। हे काय केशव? अगो बाई, लिंबू म्हणजे पुण्याचार करणे केली की काय? करणे छेचा? हो करणे असणार। कृष्णा कृष्णा With love, Kimi. I love you too, Kimi. Kimi, I love you. Krishna? Hey, Krishna. Tu Alice? Krishna, ha prasad di. Isha, ha prasad di las. Anikin kasla prasad di tes? Krishna, mi Radha. Tuza kaya challe? Ani photo kona cha? Yeah, it. With love, Kimi. काय सौंदर्य आहे, काय देखरेपण आहे। आयुष्यात असं सौंदर्य मी कधीच पाहिलं नाही। काय पण ध्यान शोधून काढलंय। यशोदा मैंने हिला पाहिलं ना तर दिवसातून 10 वेळा नक्की आंघोळ करेल। अय्या, आणि गोदामाई तर कोर्टातच खेचेल। खेचू दे, मी रोज कोर्टात डबा घेऊन जाईन जेवणाचा। नक्की आणि ना, तुम्ही काळजी करायचं नाही, मी आहे ना। मी नक्की। कृष्णा, या सिनेमातल्या सटवी ना तुला भलतच वेळ लावलेली दिसतंय। खरं सांगू राधे, आजपर्यंत कोणाकडे मागावं असं वाटलं नाही, पण यांच्याकडे बघितल्यावर मात्र मागाव असं वाटतं। काय मागितलं तिच्याकडे? अजून मागितलं नाही, पण मागणार आहे। काय सांगणार नाहीस ना कुणाला? आयुष्यपद बघा मग मला फसवशील मी की नाही? यांच्याकडे लग्नाची मागणी मागणार आहे। तोय बघ अर्षद, हे करते तुझ्याशी लग्न, तुला फांडी कसला तरी ठेवेल का? अपमान। तुझ्या आयुष्याचा सिनेमा करेल सिनेमा। खबरदार खबरदार खबरदार, यांना एक शब्द जरी उलटून बोलीस ना तर मला अजिबात खपायचं नाही। मला नको तुझा प्रसाद, काहीतरी घातला असेल जा इथून। मला घालवतो, माझा तुला शाप आहे, तुझी इच्छा कधीच पूर्ण होणार नाही। कावळीच्या शापानं गाय कधी मरत नाही म्हटलं? माझ्या किमीला मारलं तुझा कळकळाट होईल, तुझा कळकळाट होईल। थांब किमी, मी आलो किमी, थांब। राधा काही बोलली ते तुम्ही ऐकलं नाहीत ना? आणि ऐकलं असेल ना तर अजिबात मनावर घेऊ नका, पावलटच आहे मिली। देवाने अक्कल वाटली ना तेव्हा ही आंबे पडायला गेली होती। स्त्रीच्या सौंदर्यातलं तिला काय करणार नाही का? किमीजी, मी तुम्हाला अग तुग असं म्हटलं तर चालेल का? नाही नाही, राग येणार असेल तर नाही म्हणणार बुवा, जाऊ दे मरू दे, आपलं किमीजीच बरं, हो की नाही? किमी किमी नखरा नशीबी नसला विषच देई
स्वप्नात पाहिलं की काय? पाच वाजले, पहाटेची स्वप्न खरी ठरतात म्हणे. शिवाय किमीनं मला स्वप्नात मागणी सुद्धा घातली, किमी मी किमी किमी मी. तांगोळ करतो आणि मावशीला जाऊन सांगतो. अग बाई, अग मावशी, माई, नर्मदा मावशी, नमू मावशी, गोदा मावशी, काऊ मावशी, कुठे गेल्या सगळ्या मावश्या? माई 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 काय रे? नाही, नमस्कार करतो. माई माई, आता बरं वाटते ना बाळा? हो ना. माई, मला तुला काही सांगायचंय. मी की नाही, मला लाज वाटते. मी नाही, मी नाही जाऊ, मी नाही जाऊ, मला लाज वाटते. बरं बाई, सांगतो. मी की नाही, एक मुलगी पसंत केली आहे. तुम्ही लग्नाची तयारी करा बाई लवकर. कुणाला पसंत केलंय कुणास ठेवू? आपण चौघी नाही बोलून घेऊया. तुम्ही जमशंद्रांना निरोप द्या की या संध्याकाळी चारही मुलींना घेऊन इथे या म्हणून. माझ्या कृष्णाचं लग्न ठरलं पोरी. Thank you.
बंगला तर हाच आहे त्यांचा. सामान कुठं निघाले मग? बघूया तर खरं. चल चल. अरे थांबा थांबा थांबा, सगळं फर्निचर नेलं तुम्ही, एवढा कोस तरी राहू द्या ना. ना ना ना, उठा उठा उठा. काल एसएचची तशी आर्डर काय? तुमचे जॅकेट संग सगळे घेऊन बोलवले. आराम कर चला. ए शिवाय कोणाला देतो? मी नाही, काल एसएच बोलले. आराम कर चला. दुसऱ्याचं काय करतोय बाबा? दूध तर नेलं ते स्वतः ना रे. हे चला रे. खऱ्याची दुनिया राहिली नाही बाबा. अरे एवढे कर्ज फेडायचं आहे, कालिया पठाण शिंद्या करणार बहुतेक. माझे जॅकेट गेलं. पाटील, बंगला रिकामा आणि तुम्ही उघडे? नुसते उघडे नाही, उघडे पाटील. सगळं सामान नेलं कुठं? अहो नेलं तरी कुणी? मी नेलं. हे म्हणजे कालिया पठाण यांचा दुसरा वडा आम्ही विकत घेतलाय आणि इथले सामान हलवण्याचं कंत्राट यांनी घेतलंय. कोटा सकट सामान नेलं? कोट कोण? हा कोट. आम्ही सोमवार सोमवारी आम्ही कपडे घालत नाही. सोमवारी कपडे न घालण्याची आमच्या घराण्याची परंपरा आहे. सोमवारी आम्ही उघडेच असतो. उघडे पाटील, आपण बसा ना. नाही म्हणजे बसा ना. बसा बसा, जागा मिळेल तिथे बसून घ्या. पाटील, माझ्या 3 लाखाचं काय? हळू बोल. हे बघ, यांचाच भाचा लग्नाचा आहे आणि माझी इज्जत यांच्या समोर घालवली ना, 3 लाख काय, 3 कवड्या सुद्धा मिळणार नाहीत. मी जरा जाऊन येतो, तू इथेच उभा राहा. 3 कवड्या काय, 3 काळ्या मिऱ्या सुद्धा मिळणार नाहीत नाही तर. आपण बसा ना. कुठे कुठे? फर्निचरच नाही का? काय विशेष, काय काम काढलं? हा विशेष म्हणजे असं की आम्ही आमच्या कन्हैया बद्दल तुम्हाला एक खुशखबरी द्यायला आलो. सांगताय काय? आमच्या कान्हानं मुलगी पसंत केली आहे. तेव्हा आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या 4 मुलीनं घेऊन आमच्या घरी या आणि आमचा कान्हा म्हणेल त्या मुलीशी आपण त्याचं लग्न करून टाकू. आणि केशवच्या लग्नाची बोलणी करायला तुमच्या नवीन वाड्यावरती जाऊ. काय कुठला वाडा? मगाशी सांगितलं तो ना. हो निघतो आम्ही. हो या, पण सोमवारी येऊ नका. बाईत वे एक विचारू का, तुम्ही पठाण आणि एवढी शुद्ध मराठी कसं काय बोलता? त्याचं काय, माझं खरं नाव नारायण काळे, राहणारा मी मूळचा कोकणातला. पण या नावाच्या सावकाराला कुणी घाबरायलाच तयार नाही, पैसेही बुडवतात, म्हणून मग मी कालिया पठाण झालो. निघतो आम्ही. हो या, पण लक्षात ठेवा हो, सोमवार. काया दे टाया, झालोच मी आता लक्षाधीश. सामान पाठवून दे. अरे देतो. नाही कशाला म्हणलीस मला? तू म्हणालास ना मी लग्नाला तयार आहे, किंवा सर्व मंडळी आले. त्यातला कोण पसंत आहे तुला? बघा बघा, तुम्हाला सांगितलं नव्हतं? नाही नाही, ऐकून तर घ्या ती. मी काय म्हणतोय ते, मी म्हणत होतो तुमच्या या 4 मुलींपैकी की नाही मला किती क्यूट दिसतेस ग तू. पण काय करणार, तू माझ्या गुट्टू सारखी ना. अय्या काय गोड साडी आहे ग तुझी, खरंच आज की नाही तू खरंच गोड दिसतेस. पण काय करणार, मी जशी लग्न नाही करू शकणार, कारण ही माझ्या अक्का सारखी. ओ काय सुंदर वेण्या आहेत ग तुझ्या, त्या वेण्या पाहून मला असं वाटत. पण नाही की नाही, माझ्या माई सारखी ना. ब्युटिफुल यू फुल. आता लवकर सांग, हे सुद्धा बोट पाण्यात बुडवावं लागेल. नका नका बुडवू, पाणी गडू हे तसंच ठेवा. मला की नाही तुमच्या या मुलीशी नातं जोडायला खूप आवडेल, पण धाकटी बहीण म्हणून चालेल ना बाबा. आता मी काय सांगतो ते नीट ऐका. मी लग्न करीन ते किमी काट करशी. काय बुडालो? Thank you.
माझी खात्री आहे त्याच्यावर कुणीतरी करणी केली असणार. परवा त्याच्या खिशात मला लिंबू सापडलं. तुमचा विश्वास नव्हता, आता घ्या. कसली आली करणी? तोही बोलला तिला की मी काट करला. तिला नाही कुठं बहीण मानली ती, आणि आम्ही निवडलेल्या मुलींना बहीण मानून मोकळा. तिला कळलं असेल हा लाखो पती, तेव्हा तिनंच गळ टाकली असेल. पण लक्षात ठेव किम्मी काटकर, कोर्टातच खेचीन ग मी तुला. माझ्या पापडाच्या उद्योगाचे बारा वाजले, आता नवीन उद्योग कृष्णाला समजवायचा. कोण ती किम्मी काटकर का काय ती? तूच कृष्णाची समजूत घाल ना. अरे बाळा, काढून टाका डोक्यातून विचार. काढून टाक डोक्यातून विचार. मी किमीशी लग्न करणार ही काळ्या दगडावरची रेषा आहे. कन्हैया, अरे बाबा, काय हे खूळ तुझ्या डोक्यात किमीच? ते काय तुझ्याशी संसार करणार आहे? कुठे तू कुठे ती? आता ती कुठे का असे ना, पण लग्न झाल्यावरती इथेच येणार 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 येणार. अरे पण ताई माई अक्का, विचार आहे माझा पक्का. मी आहे किमीत मग्न, करीन तिच्याशीच लग्न. स्वप्नात दिले तिने वचन मला, मी फसवणार नाही तिला. जर फसवलं तिला तर पाप लागेल ना मला. अरे पण कृष्णा माई, एक गोष्ट लक्षात ठेव, पहाटे पडलेलं स्वप्न खरं झाल्याशिवाय राहणार नाही राहणार नाही राहणार नाही. किमी मी किमी किमी मी किमी. स्वप्न पहाटे पडलं किमी 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 किमी. अरे नुसती किमी किमी दिसत आला. कोण मोठी लागून गेली किमी म्हणे? कोणती किमी का फिमी? तिच्याशी लग्न करतोय. वाटवत म्हणावं लादी पुसा तरी ठेवेल का तुला? अगं तो त्याचा निर्णय आहे, तू कशाला तळपाटून घेतेस? म्हणजे काय, आमची काय किंमतच नाही वाटत. अगं तुला कसली आली किंमत? राधे, तू त्याच्या नादी नको लागूस. नाही, आनंदाश्रू सांगतायत. हे आनंदाश्रू नाही आहेत. अच्छा, म्हणजे रडतेस माझं लग्न ठरलं म्हणून? अरे दारे, मी कशाला रडू? कांदा शिरताना डोळ्यातून पाणी येणार, मग काय येणार? येत ना, बस रडत. चारी मावश्या लवकरच किमीकडे बोलणी करायला जाणार आहेत माझ्या लग्नाची. तिनं स्वप्नात मला वचन दिलंय, आणि तिचा वचनभंग केला तर मला पाप नाही का लागणार? हे लाटणं पाहिलं जातोस की नाही? तुझ्यात नशिबावर फिरव. श्रीकृष्णा, अरे इतक्या प्रेमानं लाडानं अगदी डॉक्टरनी सांगितल्याप्रमाणे फुलासारखा वाढवला त्याला, त्याचं हे फळ. जोपर्यंत त्याच्या डोक्यातून हे खूळ जात नाही ना, तोपर्यंत तुला पाण्यात ठेवणार आणि अजिबात बाहेर काढणार नाही. माई, अगं देवाला पाण्यात ठेवून काही होणार आहे का? मग काय करायचं ते तुम्ही करा ना. काय? जा त्या काटकरबाईकडे. काटकरबाईकडे? हां, काटकरबाईकडे. आणि सांगा तिला काय म्हणावं, सिनेमापेक्षा जास्त पैसे देईन मी तुला, पण माझ्या बाळाच्या डोक्यातले खूळ काढून टाक बाई. किमी जी बिझी आहे माहितीये, पण तुम्ही कसं ऍडजस्ट करा? अरे किमी से ज्यादा मैं बिझी हूँ. देखो मैं बहुत टेंशन में हूँ, बहुत टेंशन में हूँ. आप बाद में मिलना, मुझे काम करने दो. देखिए प्लीज, बाद में मिलना. आपसे बात करने में कुछ मतलब ही नहीं. आईला डायरेक्टर शी लग्न होता, इथं आमच्या लग्नाचा पत्ता नाही. परमेश्वरा, 45 वर्ष झाली एक बायको मिळायला तयार नाही. भगवान श्रीकृष्ण, तुला 16,000 बायका, 16,000. अरे मला एक तरी दे, एक तरी दे. लुळी दे, आनळी दे, पांगळी दे, बहिरी दे, पण एक तरी दे रे, एक तरी दे. सेक्रेटरी साहेब. श्रीकृष्ण. अहो सेक्रेटरी साहेब. श्रीकृष्ण. किमिनींची सेक्रेटरी का? हो हो हो, आम्ही कृष्णाच्या कामासाठी आलोत. श्रीकृष्णाने पाठवलं? वा 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 वा, श्रीकृष्ण धन्य आहे तुझी, धन्य. अरे 2 मिनिटाच्या प्रार्थनेमध्ये एक सोडून मला 3-3 वायका पाठवल्यास. बोला बोला, तुमच्यापैकी कोण तयार आहे माझ्याशी लग्न करायला? काय लग्न आणि तुमच्याशी? अहो डोकं बिकं फिरलं का काय तुमचं? घोटाळ्यात खेचीन मी तुला. एक मिनिट एक मिनिट एक मिनिट, काहीतरी घोटाळा आहे. आहे ना? आम्ही तुमच्याशी लग्न करायला नाही आलो. आम्ही किमीजींना भेटायला आलो. आमची अपॉइंटमेंट आहे. म्हणजे त्या श्रीकृष्णाने नाही पाठवलं तुम्हाला? आम्हाला इकडच्या श्रीकृष्णाने पाठवलं. चला चला चला, हा दरवाजा आतमध्ये किमी. मी पागल हूँ, मैं पागल हूँ. नहीं,
कहीं पे पागल नहीं हूँ। वेड़ी दिसते है। देख। ओ, पळूया दगड मारायची। नाही नको, आता आपण आलोत ना तो विचारून जाऊ। मैं पागल नहीं हूँ। मैडम आपसे कोई मिलना है। आइए ना। क्या है कि मैं रेसल कर रही थी। बैठिए ना, बैठिए। क्या है किमी जी, वो प्रकरण बहुत गंभीर है। सीरियस है। वो क्या है कि हमारा भांजा है ना, भांजा, उसको आपने एक फोटो दिया है, तस्वीर के ऊपर लिख के दिया है किमी विद लव करके। हाँ, हाँ। और ये भी कहा कि आप उसके सपने में आई। हाँ। और आपने उसको शादी करने का वचन भी दिया। हाँ। अभी तो वो हट्ट करके बैठा है। बिल्कुल, शादी करेगा ना तो आपके साथ ही करेगा। वो हट्ट करता है। हाँ। कमाल है, ऐसे तो रोज मुझे बहुत सारे खत आते हैं और मैं फोटोग्राफ भी भेजती हूँ, लेकिन इसका मतलब ये तो नहीं कि मैं अपने हर फैन से शादी करूँ, ये तो नहीं हो सकता है ना। हाँ, वो बात सही है, आमचे भाचे का जीवन मरण का प्रश्न है ना। हाँ। और आपके सिवा वो जी नहीं सकता। हाँ। नहीं म्हणजे तुमच्या शिवाय तो जगू शकत नहीं है ना। हाँ। उसका हार्ट भी थोड़ा नाजुक है। आप कुछ भी करके उसके मन से उतर जाइए। उतर जाइए, हमारी प्रार्थना है। प्रार्थना है। ठीक है, आप किसी भी दिन उसे मेरे पास ले आइए, मैं ट्राई करूंगी। धन्यवाद। कालिया पठाण येणार आहे। मग आला तर आला। आला तर आला काय, मी मेल्यानंतर ही सगळी व्यवस्था कोण करणार। सगळी व्यवस्था माझी मीच करून ठेवली। काय बोलताय काय, काय माझं दुःख तुम्हाला कसं समजणार। तुमचं बरं आहे, दागदागिने कपडा लागता शिक्षणाची सगळी व्यवस्था मीच करून ठेवले, लोकांची कर्ज काढून। तुम्ही वटकाल दिवस आढवल्या बाबा, ही सगळी अवस्था तुम्ही तुमच्या हाताने केली। चला लागा आजमध्ये माझ्या तोंडात तुळशीच पान कोण ठेवणार, लाया कोण ठेवणार, हलप्या कोण टाकणार, मडक कोण धरणार रे बाबा। बाबा तुम्हाला संकटातून वाचवण्यासाठी आम्ही की नाही एक गंमत आणली। गंमत आणली। कोण बाबा, हे आमचे मित्र। बाळांनो मला कशाला नमस्कार करताय, करून ठेवतो नंतर संधी मिळेल की नाही सांगता येत नाही। असं कस, अरे तुम्ही माझ्या मुलीचे मित्र आहात, पहिल्यांदाच घरी येतात, असं काय करताय। बसा बसा, या या। काय करता काय आपण। मी हे नोकरी शोधतो। मी ह्याला अडचण येऊन देतो। अरे बापरे, आणि आपण। मी त्यांना सायकल वरन इंटरव्ह्यूला घेऊन जातो। मी घरीच असतो कॉलची वाट बघत। मग याच्यात गंमत कसली आले। बाबा हे किनी कृष्णाचे मित्र आहेत आणि हे त्याचं किनी मन वळवणार आहेत। काय, अरे वा 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 वा, चल चल कामाला लगा, कामाला लगा, कृष्णाला पटवा। अरे काय करताय काय, आशीर्वाद हवे। कथा आणि बघा, त्यांना सुद्धा तुमच्या बरोबर घेऊन जा, आणि जर जमलं ना तर तिथल्या तिथेच रजिस्टर लग्न उरकून टाका। अरे
गेलो इथेच सरळ सरळ कामाला लागा कृष्णाचं एकीशी तरी लग्न झालंच पाहिजे अवकाश शाबास हा टाटा आणि हे बघा कालियापटांची बिलकुल काळजी करू नका मी त्याला बरोबर सांभाळतो डोंट वरी अच्छा टाटा कालियापटण कोण गेलं पाटील माझे पैसे केव्हा देणार बोल आता 13 दिवस चार नाही रे बाबा का काय माझा चुलत भाऊ आहे ना त्याचा मेवणा आहे ना त्याचा दीर आहे ना त्याचा शेजारी आहे ना त्याचा सासरा वारला तेवढा जवळचा माणूस वारला आता आम्ही 13 दिवस पैशाचा व्यवहार करत नाही काही तेराव्या नंतर 7 दिन के अंदर अंदर लगीन लाव नाहीतर माझे पैसे लाव समजलं हो पण जाताना फाटक लाव तुझ्या आईला हे काय चाललंय आता बाहेर जाताना बंगल्याला 3 वेळा नमस्कार करावा आपण शकून टळतो असं यशोदाबाईंनी सांगितलंय बर चला आता उशीर होतोय ना गाडी तू चालवणार ना श्रीपती नाही ना हो बरं झालं 3 तिगाडा काम बिगाडा आपण शकून टळला हे सुद्धा यशोदाबाईंनी सांगितलं का हो 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 चला आता उशीर होतो ना चल हे बघ मणिमाऊ सांगितलं ते करायचं कृष्णा तिला भेटायला निघालाय त्याला बरोबर अडवत जायचं म्हणजे कृष्णा म्हणे आता जायलाच नको अपशकून झालाय मांजर मांजर गेला आडव सगळा अपशकून झाला आज जाणार काय पॉइंट नाही आपण उद्या जाऊ मावशी अरे पण उद्या तिला वेळ नाहीये असं म्हणतेस मग आज जाऊ पण थांब जरा मी किशात दगड घेतो यशोदा मावशीनी सांगितले मांजर आडवी गेली तर किशात दगड ठेवावा आलोच ना आपण शकून वगैरे काही नाही का मावशी हा शकुनी मामा आहे ना त्यानेच टाकले आडवी मांजर काय गय सटवे अशी चेष्टा करायला लाज नाही वाटत तुला आता नवीन मालकी येऊ दे मग बस बोंबलत 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 मला काय करायचंय वाट बघ म्हणावं नवीन मालकी आणतोय बंगल्यात पाऊल तर ठेवू दे उजवं तंगडं म्हणून डाव्या हातात देईन ऍक्शन मावशी अशी लपत लपत कुठे चालली तू मावशी अगं बाई इथं सगळे गुंड दिसत आहेत कि मी नाहीये चल जाऊया आपण मावशी ती काय ती बघ काळ्या कपड्यातली अगं बाई डाकूच्या वेशात किमी हो नंतर मी तिला साडी नेसा जाणार मला असे कपडे आवडत नाही सांगणार एक चल ना जाऊया मी नाही तू एकटाच जा एकटा नको मला लाज वाटते लाज वाटते मेल्या पुरुषासारखा पुरुष ती लाजत नाही तू काय लाजतोय काय बोलणार नाही ना ती जा हातातलं बंदूक खोटं आहे ना बाई किमी वाचव ग याला किमी क्या चाहिए आपको क्या उतार बना के लिए हाथ में बंदूक अंग में कपड़े अच्छा नहीं लगता भाईचा जाकिला जी माफ कीजिए मैंने आपको पहचाना नहीं कमाल है पहचाना नहीं मैं आपका फैन विद लव किमी फैन हाँ ओ अच्छा अच्छा पहचाना क्या भूल गई क्या आपने मुझे वचन दिया था सपने में आके पहाटे पहाटे शादी करूंगी तो तुमसे भूल गई क्या मैं वचन का बहुत पक्का हूँ शादी और तुमसे ये तुम क्या कह रहे हो अरे तुम तो मेरी सहेली हो यार मेरी प्यारी प्यारी सहेली आखिर सहेली के साथ कोई शादी करता है क्या पहले कोई अच्छी सी राधा को पटा फिर तो शादी कर ले हा? हा? अरे थैंक यू किमी जी थैंक यू वेरी मच बेचारा नर्वस हो गया जरा उसका ख्याल रखना उसके लिए अच्छी सी लड़की ढूंढ लीजिए और शादी में मुझे जरूर बुलाइए भूलना मत हा? जरूर बुलाऊंगी थैंक यू वेरी मच मला मला मैत्रीण म्हणते काय ठीक आहे मैत्रीण ठीक आहे आता आयुष्यभर मी तुझी मैत्रीण म्हणूनच राहतो मला मैत्रीण म्हणते ठीक आहे ठीक आहे मावशानं काय केलं मला कसं वाढवलं आयुष्यभर मला किमीनं मला मैत्रीण मानलं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मैत्रिणीसारखाच राहतो तुझ्या आता आयुष्यभर आयुष्यभर तिच्या मैत्रिणीसारखाच राहतो
अरे काय झालं काय झालं तुम्हीच बनवलत ना मला असं म्हणून मग किमीने मला मैत्रीण मानलं आता मैत्रिणी सारखंच राहतो अरे केशव काय झालं अरे कान्हा काय तुला काय तर काट कर बहीण अरे या कृष्णाला काय झालं हा तो कुठे गेला कंचनात बांगड्या काय टिकली काय ओढणी काय कृष्णा मेरी जान हाय हाय अगर कुछ चल रही थी अगर नाच की अगर नाच मजा वाला अगर अगर नाच अगर कुछ क्यों तो आता कुछ किमीला मागणी घालायला गेलो होतो तिनं मला तिची मैत्रीण मानलं आता आयुष्यावर मी तिची मैत्रीण म्हणूनच राहणार मला म्हणाली आधी एखादी राधा पटवून दाखव आणि मगच मला लग्नाची मागणी घाल अरे मग दाखव ना पटवून एखादी राधा कोण मी अगं बाई इश्य पहिले हे असलं करायचं सोडून दे का अवतार करून ठेवला स्वतःचा हे कानातलं आणि ही ओढणी फेकून दे आणि हे किमीच्या नावाचं सौभाग्य ना ही टिकली ही पण काढून टाक शादी तुमचे ये तुम क्या कह रहे हो अरे तुम तो मेरी सहेली हो यार तेरी प्यारी प्यारी सहेली आखिर सहेली के साथ कोई शादी कर रहे क्या पहले कोई अच्छी सी राधा को पटा फिर तो शादी कर ले हा? जास्त बोललीस ना तर मी तुझ्याशी सुद्धा लग्न करीन माझ्याशी लग्न आणि तू आधी पुरुषासारखा वागायलाशी मग कर माझ्याशी लग्न मला देऊ नकोस तू काय करणार माझ्याशी लग्न चार चार मावशांचे कुक्कुल बाळ अरे अरे कृष्णा Thank you.
करा जवळ येऊन पहा नाही खोट ए कुल बाळ आता झालंय मोठ करा जवळ येऊन पहा नाही खोट राधविना कान्हा नाही कान्हा विना राधा नाही राधविना कान्हा नाही कान्हा विना राधा नाही सोडणार नाही तुला सांगतोय सा मी एक फूल तू चार हा घरट्यात बोलावते अग फिरती पखरू फडकते हृदयाच्या घरट्यात बोलावते मावशीच्या भीतीने झाला हैराण मावशीच्या भीतीने झाला हैराण मग हुडहुडी भरून अंगात भरले मी एक फूल तू चार हा आलय किती नाही कुणाच्या बाजी मला भीती माझ्या दंडात बळ बघ आलय किती नाही कुणाच्या बाजी मला भीती काकी बघाची मावशी येईल करून म्याव म्याव घेऊन जाईल म्याव 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 दरकारी फोडे डकाळी फोडी न किसका मी दाबीन माझ्याशी तुझी बसले लगी न राधा प्रेम इतकं जवळ असताना मी उगाच त्या किमीच्या मागे गेलो नाही आता गेले नको डोक्यातलं ए मला क्षमा करशील ना मी तुला त्रास दिल्याबद्दल मी तुला खूप त्रास दिला नाही मी तुला त्रास दिला नाही मी तुला त्रास खोटं बोलायचं नाही मी तुला त्रास दिला मी तुला त्रास दिला नाही नाही मी तुला त्रास दिला खोटं बोलतेस तू मी त्रास आपलं काय ठरलं होतं पुरुषासारखं वागायचं ए आता आपल्या पुढे एकच लक्ष कोणतं आपलं लग्न पण तुझ्या त्या मावशा मावशांची काळजी करू नकोस तू फक्त यशोदा मावशीला पटाव यशोदा मावशी बापरे ए मी बदललो तुला नाही बदलताय चोळचोळ लुगडं बिगडं फक्त प्रयत्न करून ए तुझा हात सोडा असं नाही वाटत ग चल चहा टळ कुठला ए चहा नको चहा चहा अगं बाई राधा कुणाची पोर माझी मुलीच्या जातीला असंच वागणं शोभत आता बाकी तुझ्या बापाला सांगून टाकते पोरीला लवकर उजवून टाक माई अरे कृष्णा अगं माई आता मी पूर्वीचा अय्या इश असा कृष्णा राहिला नाही मी पूर्ण बदललोय मी म्हणत नव्हते वेळ आली की सुधारेल हा म्हणून आता तरी त्या तिघी मला दोष देणार नाहीत माई मी किमीचा नाद सोडलाय काय खरं मी आता लग्न करायला तयार आहे तुला पसंत असलेल्या मुलीशी पण आपल्या दोघांची पसंती एक हवी बाईजा खूप थांब राधेचं रहस्य सांगेन म्हणतो त्यानं बाबा काय सांग
आईला? काय नाही असंच. बाबा आज मी सुद्धा आईला गोड बातमी सांगणार आहे. कसली ग? आजपर्यंत ज्या क्षणाची मी वाट बघत होते तो क्षण आला. कृष्णाने मला लग्नाची मागणी घातली आहे. काय आराम करायची हिम्मत? अरे इतकं त्याच्या प्रेम करता आणि त्याला शिवी देता? शिवी? अगं समोर असत तर टाळक फोडलं असत त्याच. त्याची लायकी तरी आहे का तुझ्याशी लग्न करण्याची? बाबा खर तर लायकी आपलीच नाहीये त्याच्याशी लग्न करण्याची. का? अगं काय 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 कमी पडलं तुला? डोळ्यात तेल घालून जपलं तुला तर आराम कोणाशी लग्न करण्यासाठी? हे लग्न होणं शक्य नाही. पण आता बोलून काय उपयोग आहे? तो गेला पण त्याचा निर्णय मावशांना सांगायला. काय शक्य नाही शक्य नाही. हे लग्न होणं अशक्य आहे. आयजा मला आज ते सांगायला सांग बोलायला सांग बोलायला सांग. हे लग्न होणं अशक्य. कालिया पठाण कालिया पठाण. अरे तुला एक अतिशय आनंदाची बातमी सांगायची आहे. आतापर्यंत तुला खोटं वाटत होतं ना. आता बघ इथूनच फोन करतो कृष्णाच्या घरी आणि लग्नाचा पक्का करतो की नाही बघ. लाव मी लग्न करीन तर राधाशीच. अरे पण कृष्ण हे कधी बोलला नाहीस तू माझ्याशी? नाटक करू नकोस आश्चर्याची. तूच पितळलास त्याला त्या ड्रायव्हरच्या मुलीशी लग्न. अरे ती कुठं तू कुठं? काहीही झालं तरी या लग्नाला आमची परवानगी नाही म्हणजे नाही. का परवानगी देत नाही तेच मला कळत नाहीये. हॅलो काय तुम्ही माझं काय करायचं ठरवलंय? म्हणालास परत बोल. माझं काय करायचं ठरवलंय तुम्ही? हे बघ कृष्ण लग्नाचा विचार तुम्हीच माझ्या मनात घातलात की मी नाच सोड म्हणाला सोडला. आता मी राधेशी लग्न करतो तर नकार का देता? नाहीच पसंत आम्हाला ती. तुझं भलं व्हावं यासाठी. काय भलं केलं तुम्ही माझं? वाटोळ केलेत माझं. तुम्ही मावशा नाही आहात वैरिणी आहात वैरिणी. स्वतः लग्न केलं नाहीत आणि मलाही करू देत नाही आहात. केशवा काय बोलतोस काय तू? हे खरं तेच बोललोय. कृष्णा खबरदार एक अक्षर पुढे बोलास. श्रीपती तू मध्ये बोलू नकोस. श्रीपती श्रीपती हा आमचा आपसातला मामला आहे. तुला त्याच्या अंगाला हात लावायचं काहीही कारण नाही. पण बाई साहेब स्वतःच रक्त जेव्हा उरफाट बोलायला लागतं ना तेव्हा राग अनावर होतो. स्वतःच रक्त? होय बाई साहेब. कृष्णा माझा मुलगा आहे. देवकीचं बाळ. राधा या घरची ले. याला पुरावा काय? आ घ्या पुरावा. देवकीबाईंनी मरते वेळी हॉस्पिटलमध्ये दिलेली ही चिठ्ठी. अरे हे तर देवकीच अक्षर आहे. नालायक हलकट नीच तुला शरम नाही वाटली असलं घाणेरडं कृत्य करायला? बाई साहेब मुद्दामून नाही केलं मी पण परिस्थितीने घडवलं. मला अहो 35,000 रुपये ऑपरेशन साठी पाहिजे. बाई साहेब हे सगळं मी कृष्णाच्या बलासाठीच केलं. ऑपरेशन नंतर सांगणार होतो मी तुम्हाला पण त्यापूर्वीच तो तुमचा झाला होता. अस म्हणजे तू आम्हाला फसवलंस चिटिंग केलंस? म्हणे मुद्दाम नाही बदलली मुलं. लाज नाही वाटत असं बोलायला? अगं जरा त्याच्या परिस्थितीचा विचार करा. कृष्णाच्या ऑपरेशनसाठी कुठून आणलेस ते त्यानं पैसे? कृष्ण आपल्याकडे आला नसता तर या जगात दिसलाही नसता. नसता दिसला तर नसता दिसला. एवढं सगळं करून शेवटी काय दिलं ना आपल्याला? असं नका ग बोलू. एवढ्या मोठ्या अपघातातून त्यानं वाचवलं राधेला आपली समजून वाढवलं आपल्या देवकीच्या मुलीला हे पुण्यकर्मच नाही का केलं हे लक्षात घेऊन तरी त्याला माफ करा. अगं कृष्ण आपल्याला कुणी कृष्णा कृष्णा अशी भांडण आहे काय? काय झालं? काय तारीख ठरली लग्नाची? अरे तारीख लग्नाच्या दणक्यात होणारच पण तुला मी 3-6 लाख रुपये देईन. अरे पण काय झालं ते तरी उचक. सांगतो कृष्ण आहे ना तो ड्रायव्हरचा मुलगा आहे आणि राधा आहे ती खरी मालकी. अरे म्हणजे अख्खच्या अख्ख दलबतच बुडाला की आपल्या प्लॅनच? अरे बुडणार नाही तरंगणार. एक नाही 7-7 गलबत्या भरून आपण माल आणणार माल. अरे पण ते कसं शक्य आहे? अरे काय शक्य नाही तू आहेस
तू ही गैंग है। आतापर्यंत अपने कड़े कोरा चेक होता, आता अपने लाखों रुपया की हुंडी मिला। हुंडी? होय होय हुंडी। आता फक्त जायचं आणि हुंडी उचलायची। माई थोडस खाऊन घ्या ना। अहो असं काय करता, मग थोडं दूध तरी घ्या। माझ्या कृष्णाचा कोणीतरी शोध घ्या, त्याच्याशिवाय मी अन्नाला शिवणार नाही। माई पण थोडस तरी। राधे माफ कर, तू मालकीण असून तुझ्याकडून सेवा करून घेतली आम्ही, पण का कुणाष्ट कृष्णाशिवाय चैन पडत नाही ग। माई तुम्ही काही काळजी करू नका, गोदा मावशी, नर्मदा मावशी, कावेरी मावशी तिघेही कृष्णाचा शोध घेत आहेत, तू नक्की सापडेल। गोदावरी बाई आहेत का? नाही आहेत। आपण कोण? नाही हॅलो गानसम्राज्ञी नर्मदा बाई आहेत का घरात? नाही आहेत। आपण कोण? नाही कावेरी बाई आहेत का घरात? नाही आहेत। नाही कालिया पठाण दे ताई हातारी आजारी आहे, त्या तिघी घरात नाहीये, राधा एकटीच घरात आहे। मला कावेरीबाईने पाठवले, कृष्ण सापडले। कुठे? ते शिवल हॉस्पिटल मध्ये, तुम्हाला लवकर बोलवले। पण घरात तर कोणीच नाहीये। बाई येळ वाया घालू नका, कृष्णाला तुमचाच ध्यास लागलाय। एक मिनिट हा। अरे किती शोधायचं रे तुला, बाळ घरी चल पाहू। कृष्णा हे वेट डोक्यातून काढून टाक, आम्ही कोणीच नमेत करे तुझे। कुठल्या घरी? ज्या घरात माझ्या रक्ताच्या नात्याचे कोणी नाही त्या घरी? मी नाही येणार त्या घरी, नको मला ते ऐश्वर आणि ती श्रीमंती। कृष्णा आम्ही तुझ्या पाया पडतो, यशोदा माईसाठी तरी घरी चल रे। अन्न पाणी सोडलंय रे तिनं, डोळ्यात प्राण आणून तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसली रे ती। काय माझी माई उपाशी?